पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण 22 गुन्ह्यातील 47 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केलाय. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्यात आलाय. कार्यक्रमासाठी 28 फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ज्या तपास अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणले त्या सर्वांना प्रत्येक 1000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान आम्हाला काम करण्यास प्रेरणा देते. गुन्हे कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. संशयित ठिकाणी जास्तीत जास्त CCTV कॅमेरे लावावेत. त्यासाठी पोलिसांनी विविध संस्थांच्या मदतीने यासाठी पुढाकार घ्यावा. कोट्यवधीच्या संपत्तीसाठी एखादा CCTV कॅमेरा लावण्याची तसदी देखील लोक घेत नाहीत ही खेदाची बाब आहे. माझं मिनीकंठ चोरीला गेलं होतं. ते जगदाळे साहेब आणि कल्याण पवार साहेब यांच्या मेहनतीनं मला परत मुद्देमाल परत मिळाला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. किती तोळ्याचं गंठन होतं आणि 18 ग्रॅम गेलं होतं आणि मार्केटला जाताना चोरीला गेलं होतं. चोरीला गेल्यानंतर वाटलं होतं की सोमनं परत मिळेल, परंतु आज परत मिळतंय. त्याचा किती आनंद आहे आणि पोलिसांचे किती आभार? खूप आनंद आहे. जगदाळे साहेब आणि कल्याण पवार साहेब यांचे मी आभार मानते. वाटलं होतं का तुम्हाला परत माझं सोनं? गुन्हे वाढल्याचे वारंवार ऐकायला मिळते, पण त्याबाबत खबरदारी किती नागरिक घेतात हे मात्र ऐकायला मिळत नाही. गुन्हे दाखल होत असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे दिसते, पण योग्य डिटेक्शन झाले तर यावर अंमलबजावणी करता येईल. सर्व अधिकाऱ्यांनी यावर काम करावे. दर 3 महिन्यांनी रिकव्हर केलेले मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम होईल असे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले. आज रेजिंग डे के उपलक्ष्य में हमने 22 लोगों को करीब 50 लाख का माल वापस किया है. ये पहली बार पिंपरी चिंचवड़ आयुक्तालय में हुआ है. ये कोर्ट से इसमें परमिशन लेनी पड़ती है, लेकिन ये पहली बार हुआ है. लेकिन हमने ऐसा डिसाइड किया है कि हर 3 महीने बाद इस कार्यक्रम को करेंगे, और जो भी हमारे डिटेक्शन और रिकवरी ऑफ प्रॉपर्टी हुई है वो कोर्ट से परमिशन लेके हम फरियादी को वापस करेंगे. सर, क्या लोगों की भी ये जिम्मेदारी है कि वो CCTV कैमरे लगाए गाड़ियों की? बिल्कुल बिल्कुल, बहुत ज़रूरी है. वो आजकल स्वयं सुरक्षा बहुत ज़रूरी है. मैंने बार बार आह्वान किया है. यहाँ पे ATM की चोरी हुई है. मैंने बैंक अधिकारियों की मीटिंग लेके उनको कई बार बोला है, लेकिन मुझे लगता है वो सीरियस नहीं है. और कभी मैंने उनको बोला है CCTV लगाने को, अलार्म लगाने को, ज्वेलर शॉप्स को भी बोला है, और जितने भी सोसाइटीज़ हैं वहाँ पे भी बोला है CCTV लगाने को. और ये जो है सभी का कंबाइंड एफर्ट है, सोसाइटी का और पुलिस का. तो एक CCTV 10 पुलिस के बराबर होता है. तो इसलिए CCTV लगाएं ज़्यादा से ज़्यादा. बड़े बड़े ऐप्स आ गए हैं. व्हीकल थेफ्ट की एक बड़ी समस्या है यहाँ पर, क्योंकि फ्लोटिंग पॉपुलेशन बहुत है. वे अपने व्हीकल 50-50 लाख के व्हीकल खरीदते हैं, लेकिन 10,000 का एक ऐप या ऑटो लॉक लगाने में उनको पता नहीं क्या प्रॉब्लम है. तो इसलिए थोड़ा सा टेक्नोलॉजी का इस्तेमाल करें तो क्राइम अपने आप रुक सकता है. और थोड़ा सा अलर्ट भी रहना चाहिए सिटीजन्स को. अगर अपनी कॉलोनी में उनको लगता है कोई संशयित घूम रहा है, कोई इस तरह का, जैसे ये लोग घरफोड़ी करने वाले या व्हीकल चोरी करने वाले, थोड़ा कॉलोनीज में पहले जाते हैं, सर्वे करते हैं, ऐसे ही घूमते रहते हैं. तो इस तरह से अगर किसी को लगता है, संशयित है, तो इमिडिएटली बीट मार्शल को या 100 पे इन्फॉर्म करें. तो उसकी अगर चेकिंग हो तो शायद उसमें भी कुछ क्राइम का प्रिवेंशन हो.